म्हटलं यावा जरा इकडं, इलेक्शन जवळ आले, चर्चा काय चालू आहेत? पोरांची लग्न जमत नाही करायची आता, पहिले ते महत्वाचे. बर, पण आता खासदारकीचं पण लगीन लावायला लागेल ना. खासदारकीचं लग्न कवायला लागेल, पण आता ही तरुण तरुण पोरं लग्नाच्या वयात बघा ही फसवणूक. 20 ते 22 लग्न एका पुरीने केले उद्योग, हा जर किती फसवणुकीच आहे ना. झाली त्यांच्यावर कारवाई, ते मागचे ते जुने अटक पण झाली ती सगळी. एक बा म्हातारी होती हा गेल्या वर्षीच आहे. बर ठीक आहे, आता लगीन लावायची वेळ आलेली आहे खासदारांकीच. काय वाटत तुम्हाला, कोणत्या कामात समाधान आहे तुम्ही? जनता देईल तसं आपले काय, तुम्ही जनताय ना, जनता आहे आपण, पण आपल्याला काय आपल्या मनाने येईल ते द्यायचं आता वैयक्तिक नाही. पण तुमचं मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे. मत कोणाला सांगूच नाही, आता काय सांगू नये उपयोग नाही. तिकडं सावळा गोंधळ चाललाय सगळा तिकडं, आणि इथं काय आपण सांगायचं, आपलं मत कोणाला द्यायचं, कसं द्यायचं. कोल्हे साहेबांच्या कामाबद्दल काय वाटत? काय कामच नाही झाली, काय कुठं काय काम असं कसं काय म्हणतो, काम झाली नाही, कुठं काय झालं, काय आता त्यांचा रास्ता झालाय, कुठं काय झालं. 19,000 कोटी रुपयाची काम झाली म्हणतात ते. आमच्या तर काही लक्षात नाही, उमरेला तर ते आलेच नाहीत, कसे काळे आहेत का गोरे आहेत का काय. पहिल्या सुरुवातीला आले, परत कुठं ते 4-5 वर्ष आलेत का ते येतील. आता आता मत मागायला येतील ते. गल्ली वळत फिरायचं काम आहे का खासदारांचं? ते तर म्हणतात माझं काम सबसिडी ते. त्यांचं मानायचं काम. ते मागे शिवनेरीला काय बोलले होते, आम्ही शिवाजी महाराज आमच्या हृदयात, बाकीचे मंत्री आले ते शिवजयंतीला, पण ते आले नाही. आणि बोलतात कसं का, शिवाजी महाराज आमच्या हृदयात. बर म्हणजे गल्लीत कसं काय येणार मग आता, मग गल्लीत काय चाललं, तुम्ही काय गल्लीतल्या लोकांचा काय विचार करता तुम्ही. गल्लीत नाही यायचं त्यांनी कोणी, समजा कुठ कोणी असू द्या, असू द्या किंवा कोल्हे साहेब असं कोणी असू द्या, कोणी लोकप्रतिनिधी. आता तुम्ही म्हणले का गल्लीत ते नाही येणार, मग गल्लीत गल्लीतल्या लोकांनी काय म्हणत. मी नाही म्हणत, खासदार स्वतः म्हणतात का खासदाराचं काम. जे कोण म्हणतात त्यांना उत्तर आहे ना ते, का तुम्ही मग गल्लीत नाही यायचं, तुम्ही गल्लीतल्या लोकांचं मतदान तरी काय मागता. त्यांनी म्हणायचं का आम्ही इकडे येत नाही, गल्लीत येत नाही, जनतेचा रोष नको म्हणून आम्ही गल्लीत येत नाही, असे म्हणतात ते. बरं, आता कांद्याचा इतका मोठा प्रश्न त्यांनी हाताळला, त्याबाबत काय समाधान नाही तुम्ही? पुढे अजून काहीच नाही, आता कांद्याचा कांद्याला बाजार नाही, काय नाही, आता कांदाच नाही, कांदाच नाही. बरं हा, बाकीचे शेतकऱ्यांचे असतील ना, आहेत ना, काय आता समाधान आहे का? नाही आम्ही नाही समाधान, कारण कांद्याला बाजारच नाही. ज्या वेळेस ते इलेक्शन येत ना, त्यावेळेस तेवढं 2 महिने फक्त कुठंतरी एक्सपोर्ट बंद करायचं, नाही तर चालू करायचं बाजार. एक जनतेचा खाणाऱ्याने आवाज उठवला का, मग एक्सपोर्ट करायचा, आणि शेतकऱ्याचा आला का, बंद करायचा. कोल्हेने आवाज उठवला ना, आता काय, आता आम्ही ते संसद भवन ते जात नाही, उठवला का नाही ते आम्हाला काही कळतही नाही. त्यांनी आवाज उठवला. सोयाबीनची परिस्थिती काय आहे आता, सोयाबीन तेल आयात केलंय त्यांनी, आणि 45 रुपये विकायचं का, त्याचा खर्च परवडत नाही शेतकऱ्याला. उपनेरवाला 400 रुपये पोते सोयाबीन बनवायचं घेतोय. एक एकरला सोयाबीनला 50,000 रुपये खर्च येतो म्हणत नाही, पण ते आमच्या निदान कसे ते काळे आहेत का गोरे ते निदान त्यांनी गाव भेट तरी नको का घ्यायला. बरं, ऑर्डर राव आले होते गावी, ऑर्डर राव कितीतरी वेळा आलेले, मग हमेशा येतात ते. बर, वर्ष 6 महिने झाले का येतातच ते. आता ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवतात. नीट राहिलाय तिकडून आले का इकडे भाजपमध्ये महिला गेले, त्यांचा ईडी लगेच कमी होतो नाही का. ठीक आहे, आता आपण चर्चा करूया खासदारकीची. काय वाटतं कुणाचं पार्ट जड राहील, आडर राव की कोल्हे? होऊ शकत नाही. तुम्ही किती सर्वे केला, कुणी चाचीजोगपणे सांगितलं की आडर राव येईल, शक्यच नाही, कोणाचीच गॅरंटी देता येत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे, कुणाचीच तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. कोल्हे साहेबांनी एवढं संसदेत आवाज उठून पण संसद रत्न मिळून, त्यांनी संसद रत्न संसदेत मिळवलं, पण जनतेची कामं केली नाही. तिकडं मिळवलं त्यांनी संसद रत्न, यांची शेतकऱ्यांची मुद्दे मांडले त्यांनी तिथं, त्यांना तिथं हे मिळलं, संसद रत्न मिळलं, परंतु इकडं जनतेचं काय ठोठो.
जनतेची काय परिस्थिती? संभाजी महाराजांची मालिका केली, त्याचा काय फायदा होईल? आम्ही कुठे काय म्हणतो मालिका केली? मालिकेच्या अवघावरतीच बा सर्वसामान्य लेडीज आहे ना, त्यांनी आपलं त्या साहेब त्यावेळेस कोले साहेबांना दिलं बा त्या मालिकेच्या आधारे. पण ते आता कर्तबगारी म्हणून काय नाही, जनतेची कर्तबगारी म्हणून काय नाही. बर, आता काय संधी कुणाला द्यायची मग? संधी आता ते इलेक्शन आले बघू आता. तुम्ही कोल्हेंच्या कामावर नाराजी आहे तुमची, समाधानकारक काम कोणाचं? समाधानकारक आता हे ते नवीन आहे म्हणून अजून या पहिल्या 5 वर्षात ते नाही करणार, पण इथून पुढे करतात का नाही ती गॅरंटी नाही आले तर. बर ठीक आहे, काय वाटत तुम्हाला? बोला ना, काय काय बोलायचं कोल्हेन बाबत बोला. कसं काम राहिले, चांगले राहिले, वाईट राहिले? आवडत काम असं काही नाही गेली नाही अशी सांगू शकत नाही कोण येईल. आता तसं पाहिलं तर आता 50-50 आहे सगळे, म्हणजे ऑर्डर राहू पण 50-50 हो ते पण येऊ शकतात. तसं काय नाही, मागच्या पंचवार्षिकला जुन्नर तालुक्यातून खूप मोठं लीड मिळालं होतं कोल्हेंना, आता कशी परिस्थिती राहील? आता आडरावांच्या मागे काही जातील असं सांगता येत नाही कोल्हेंच्या मागे राहतील म्हणून, कारण त्यावेळेस तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून सगळे उभे राहिले. आता नाराजी आहे थोडीफार, आता पण ते भूमिपुत्र म्हणूनच उभे राहत आहे. पण मागच्या वर्षी 5 वर्षाचा अनुभव घेतला, मग नाराजी आहे. अनुभवामुळे बोलतोय माणूस, अनुभवामुळे बोलतो. बर, काय करायला पाहिजे होतं त्यांनी? आता काही त्यांचं सरकारच नाही म्हणलं, ते विरोधात राहून काय करणार आहे? शरद पवारच्या सोबत तर राहिलेत ना ते, त्याचा काय फायदा? पण सरकारवर मोदींचा असल्या खाली काहीच करणार नाही ना कोणी. साहेबांसोबत राहिले हे त्यांनी प्रामाणिकपणा त्यांचा दाखवला, त्यांनी त्यांना याच्यात आणलं, इथून वर केलं, स्कोप मध्ये त्यांनी त्यांच्या पॉवर घराण्याला सुद्धा हे केलं, त्यांच्या पॉवर घराण्याने सुद्धा घरातली माणसं फुटली पण कोल्हेंनी साथ दिली. तरी कोल्हेंनी साथ दिली ही, त्याचा काय फायदा होऊ शकतो कोणला? कोल्हेंना होऊ शकतो ना, शरद पवारांचा फायदा होऊ शकतो. बर, पण तो किती टक्के होईल हे नाही सांगू शकत. त्यांच्या पवार साहेबांच्या घरातली माणसं फुटली हे काय साधी गोष्ट आहे का? हा विचार करा, सगळ्यांनी विचार करा. चुलत्या पुतण्यात एवढी हे. आता मी सांगतो, मी माझ्या अंतकरणातून बोलतो. अजितदादा म्हणतात ते वयस्कर झालेत, अजितदादा वयस्कर होणार का नाही? आता 60-62 वय नाही नाही ते 80-84 होणार का नाही? त्यावेळेस ही परिस्थिती त्यांच्या मुलांनी आणली तर त्यांच्या मनाला काय वाटतं हे सांगा. काय घ्यायचं सर्वसाधारण शेतकऱ्यांनी, काय अध्यक्ष घ्यायचं? जर मंत्री पुढारी जर आशीर्वाद त्यात, मग सर्वसाधारण आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी काय अध्यक्ष घ्यायचं? अजित पवार म्हणतात का उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला पवारांनीच मला पाठवलं आणि आता पवारांनीच मला मागे यायला लावलं, नक्की काय समजायचं पवार साहेबांना? तुम्ही सांगा आता नक्की काय राजकारण असं झालेले. हा, सामान्य माणसाचं राहिले नाही हे सगळं. आता पुढे माणसांचा कोणा विचार करत नाही, तर सर्वसामान्य घरातला माणूस आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करत नाहीत, फक्त त्यांना खुर्च्या पाहिजेत. काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्याची, काय अवस्था आहे? 25 गुंठ या काय काय शेतकऱ्याला वाटेल आले, त्यांनी कसं भागवायचं? त्यांना पोटाचं पडले, लावले 3-3 वाघ पकडले, अजून वाघ फिरतात. पण आता हे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ते गोरगरिबांच्या घराला व्हिजिट द्यायला पाहिजे की नाही? बर, दिली नाही का? आले होते ना कोल्हे साहेब, आलते का? बर बर ठीक आहे. आता किती फायदा होऊ शकतो का पवार साहेबांच्या सोबत प्रामाणिकपणे राहण्याचा कोल्हेंना? तेवढाच बेनिफिट आहे. त्यांची कर्तबगारी काय मग? त्यांची कर्तबगारी इकडे समाजात काहीच नाही, झिरो. हा ना, कामच नाही ना. आता युमरन आलेच नाही ते निवडून गेले पासून. आमदारही नारायणगावचे, खासदारही नारायणगावचे, मग ते इकडे असे जे जी मोठी शहर आहे त्याच गावांनी पळत असे सर्वसाधारण सामान्य गावांनी येतात कुठे? ते आडरावांचे काय तुम्हाला अनुभव ते यायचे का? आडरा ते निवडून आल्यानंतर आले होते, ते पडल्यानंतरही सुद्धा येतो. कोणी त्यांच्याकडे गेलं असं असं आमच्याकडे काम आहे बा या तुम्ही, येतात ते. असे अनुभव आहेत एकेकाचे. ठीक आहे, काय बोलायचं का अजून कोणाला?
काम राहील. समाजाचं काय कौन मिळेल समाजाचं काय मिळेल. मग आता कुल्ले साहेब उडी भाषण करतात भारी भारी, त्याचा काय फायदा होईल का? किती गेले तरी ते एकत्र येत नाही म्हणायचं फायदा. शेतकऱ्याला पोटाचं पडलंय ते काम धंद्यात गुतले, त्यांना काय करायचं? कोण काही करू कोण काही काय म्हणले नेता आणि अभिनेता याच्यात फरक आणलाय. बर.